ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा दत्त दालमियावरील जय शिवरायांचे आंदोलन मागे आर एस एफ प्रमाणे निघणारा दर देण्याचे मान्य दत्त दालमिया शुगरने दर देण्याची व वा तोडणी वाहतुकीची खर्चाची तफावत शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले तसे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करत असल्याचे जय शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी जाहीर केलं दत्त दालमिया शुगर वर जय शिवराय संघटनेने आंदोलन सुरू ठेवलं होत आज आंदोलनाचा नववा दिवस होता या आंदोलनाच्या लढ्यात शरद जोशी प्रणी संघटना

आर एस एफ प्रमाणे होणारा हिशोब शासकीय लेखा परीक्षकांना सादर केलेला आहे त्यानुसार जी रक्कम निघेल ती शेतकऱ्यांना देण्यात येईल व वा तोडणी वाहतूक खर्चामध्ये जो काही जादा खर्च आलेला आहे तोही शासकीय लेखा परीक्षक व साखर संचालक यांच्याकडून प्रमाणित झाल्यानंतर त्यातून कमी होणारी रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल याबाबत दालमिया प्रशासनाचे चीफ हेड रंगा तसेच मुख्य शेती अधिकारी श्रीधर गोसावी यांनी आंदोलनस्थळी येऊन लेखी स्वरूपात चारही संघटनांना दिले याबाबत या, या संघटनांचे प्रतिनिधी शिवाजी माने अशोकराव जाधव ज्ञानदेव पाटील मुकुंद पाटील सदाशिव कुलकर्णी काका गुणाजी शेलार बाळासाहेब कांबळे युवराज आडनाईक दत्ता पाटील शीतल कांबळे आदी सर्वांनी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला या आंदोलनासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक नाना साताऱ्याहून रयत क्रांतीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत घाडगे सरकार आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई वंचित क्रांती संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील तिप्पणकर आदी संघटना आणि आंदोलन काळात येऊन जयशिवरायाच्या गाड्या सहभाग घेऊन बळ दिलं होतं महानकरी नीपसाठी पन्हाळ उन झाकीर मुझावर